खायला खूपच मस्त आणि तितक्याच हेल्दी असणाऱ्या अशा मिक्स व्हेज आलू टिक्की किंवा पॅटीसची रेसिपी आपण पाहणार आहोत या तुम्ही नुसत्याच खाऊ शकता सॉस चटणीसोबत खाऊ शकता चहा सोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा सँडविच आणि बर्गर बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच बेस्ट उपाय आहे चला मग पाहूयात कशा बनवायच्या या मिक्स व्हेज आलू टिक्की मिक्स व्हेज आलू टिक्की आपण बनवणार आहोत किंवा आलू पॅटीज बनवणार आहोत त्यासाठी मिक्स व्हेज आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी अशा प्रकारचे छिद्र असलेले एका बाउलमध्ये मी सगळे व्हेजिटेबल्स घेणार आहे तर दोन मोठे चमचे इतकं बीन्स एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे दोन मोठे चमचा इतकं कोबी सोबत वाटाने फ्रोझन किंवा फ्रेश तुम्ही हो घेऊ शकता दोन मोठे चमचे इतकं गाजर बारीक कट करून घेतलाय दोन मोठे चमचे इतकं शिमला मिरची ही एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आणि सोबतच स्वीटकॉर्नही घेतलेले आहेत आणि आता या सगळ्या भाज्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही वाटाणे आणि स्वीटकॉन न स्टीम केलेले घेतले तरी चालतात भाज्यांसोबत ते स्टीम होतात आता या भाज्या स्टीम करण्यासाठी अशा प्रकारचा एक पॅन मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर भाज्या घातलेली जी आपली बाऊल होती छिद्र असणारी ती याच्यावरती ठेवलेली आहे आणि वरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं आपण याला वाफवणार आहोत त्याच्यासोबतच मी पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे भाज्यांमध्ये आणि अशा प्रकारचं बाउल नसेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये स्टीमरमध्ये कशामध्ये ही भाज्या स्टीम करून घेऊ शकता भाज्या स्टीम होत तो आहेत तोपर्यंत आपण बाकीचं स्टफिंग बनवून घेऊयात यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन उकडलेले आणि खिसून घेतलेले बटाटे मी घेतलेले आहेत आणि आता खास टीप म्हणजे पॅटीज किंवा टिक्की बनवण्यासाठी जेव्हा आपण बटाटा उकडतो तेव्हा तो, तो थंड झाल्यानंतर खिसल्यानंतर चिपचिपा झाला नाही पाहिजे म्हणजे व्यवस्थित उकडला पाहिजे पण खूप जास्त ओलसर असला नाही पाहिजे इत इतपतच आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत आता या उकडून खिसून घेतलेल्या बटाट्यामध्येच अर्धा चमचा इतका धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा इतका गरम मसाला सोबत एक छोटा चमचा इतकं लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा ते पाऊन चमचा इतकं मीठ घालायचं आहे तोवर तीन चार मिनिटांमध्ये इकडे आपल्या भाज्यासुद्धा चांगल्या स्टीम झालेल्या आहेत एकदा चेक करून पहा आणि थोड्याशा थंड करून बटाट्याचं जे मिश्रण होतं त्यामध्येच आपल्याला या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम असेल तर थोडंसं चमच्यानीच मिक्स करा आणि थंड झाल्यानंतर कुस करत सगळे मसाले आणि भाज्या मिक्स करत व्यवस्थित आपल्याला हातानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपण ब्रेड क्रम्स घालणार आहोत तर तीन ते चार पाच चमचे जितकी गरज वाटेल तुम्हाला त्यानुसार तुम्ही घालू शकता मग मी म्हटल्याप्रमाणे बटाटे जर जास्त ओलसर शिजले नसतील तर ब्रेड क्रम्स खूप कमी लागतात या मिक्सचरला आपल्याला व्यवस्थित गोळा बनवता येईल पॅटीचा आकार देता येईल इतका आपल्याला ब्रेड क्रम घालायचं आहे आणि आता एका दुसऱ्या बाउलमध्ये एक मोठा चमचा इतका मैदा आणि एक मोठा चमचा इतका कॉन्स्टाज सोबत चिमटभर मीठ घालून थोडं थोडंसं पाणी घालत याची दाटसर अशी आपल्याला स्लरी बनवायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत स्लरी बनवून तयार झालेली आहे आणि आता दुसऱ्या प्लेटमध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स पुन्हा मी घेतलेले आहेत कोट करण्यासाठी आणि आता आपण जे भाज्या आणि बटाट्यांचं मिक्सचर बनवून ठेवलं होतं मसाले घालून ते आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत ज्या आकाराचे तुम्हाला पॅटीज आहेत त्या आकाराचे आणि हे अशा प्रकारे त्यांना छान आपल्याला शेप द्यायचा आहे चपटा हव्या त्या आकाराची टिक्की बनवून झाली की आता मैदा आणि कॉन्स्टाची जी आपण स्लरी बनवली होती त्यामध्ये या टिक्कीला डीप करायचं आणि त्यातून काढून ब्रेड क्रम्सनी कोट करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण टिक्क्या शालो फ्राय करू किंवा डीप फ्राय करू त्यावेळी त्या व्यवस्थित फ्राय होतील तुटणार नाहीत ब्रेड क्रम्समध्ये डीप करत असताना दोन्ही बाजूंना तर करायचंच आहे शिवाय कड्यांना सुद्धा व्यवस्थित कोट करून घ्यायचं म्हणजे तळत असताना किंवा शालो फ्राय करत असताना खराब होणार नाहीत टिक्क्या टिक्क्या डीप फ्राय पण करू शकतो पण आता मी शालो फ्राय करणार आहे यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावरती बनवलेल्या टिक्क्या ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलं की छान आतून तयार होतात टिक्क्या आणि वरून सुद्धा क्रिस्पी होतात मोठ्या फ्लेमवर भाजल्या की पटकन करपतात त्यामुळे क्रिस्पी होत नाही त्यामुळे ही टीप जरूर लक्षात ठेवा आणि आप गरज पडल्यास थोडंसं तेल टाकत दोन्ही बाजूनी चांगल्या खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायच्या आणि या टिक्क्या तुम्ही नुसत्याच खा चहासोबत खा मुलांना टिफिनमध्ये द्या खूपच हेल्दी अशा टिक्क्या बनतात आणि याच मिक्स व्हेज टिक्क्या वापरून तुम्ही सँडविच किंवा बर्गर सुद्धा बनवू शकता मग या मिक्स व्हेज टिक्कीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा जी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका कर। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका कर। पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय